तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर हे आजारी असल्यामुळे दीर्घकाळ रजेवर आहेत. बनकर यांचा चार्ज जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे आहे. अशोक बनकर यांचा पोलिसांवर वचक होता. पोलीस घाबरून होते. बनकर यांनी लवकरात लवकर हजर होऊन पोलीस ठाण्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी लवकर हजर व्हावे अशी मागणी शासकीय अधिकारी वर्गच करू लागले आहेत. सध्या इथं कोणाचा वचक नसल्याचं दिसून आलंय. तासगाव पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, 3 PSI व 100 पोलीस आहेत. या सर्वांच्यावर वचक कोणाची नाही असे चित्र दिसत आहे. मागील महिन्यात 2 जानेवारीला ढवळी तासगाव येथील तलाठी जावेद मुलानी यांना वाळू तस्करांकडून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मुलानी यांनी तासगावच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार कल्पना ढवळे यांना घडलेली गोष्ट सांगितली. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावत्रे यांना लेखी आदेश दिला की मुलानी यांची तक्रार घेऊन वाळू तस्करांना तातडीने जेरबंद करा. पण तासगाव पोलिसांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली. तासगाव पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली म्हणून तलाठी मंडळ अधिकारी यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. असे अनेक प्रकार घडले आहेत. त्याचबरोबर तासगाव पोलीस आता ACBच्या रडारावर आहेत. तासगाव पोलीस मागील 2-4 महिन्यांपूर्वी पाहिले असता 2 पोलीस लाच घेताना रंगेहात पकडले होते. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.